शिक्षकेतर आणि राज्यातील सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मागच्या 7 दिवसापासून म्हणजे 14 मार्च पासून आपण जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आपण सर्वजण जे आहे महाराष्ट्रभर जे आहे ते विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारचं लक्ष जे आहे ते वेधून त्या ठिकाणी घेत आहोत. आणि यामध्ये आपण हा जो काही 14 मार्च पासून बेमुदत जो काही संप उभारलेला आहे या संपाच्या अनुषंगानं माध्यमामधून येत असलेल्या बातम्या ह्या उलट सुलट देखील आहेत. जनमानसामध्ये कर्मचाऱ्यांच्या बद्दलची प्रतिमा मलिन करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते प्रयत्न करण्यात आले. पण मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण या अनुषंगाने येणाऱ्या बातम्या असतील, विविध ठिकाणी होणारी चर्चा असेल, त्यामध्ये बोलत असताना सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस 31 ऑक्टोबर 2004 रोजी शासनानं 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन राहणार नाही, त्याऐवजी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना जी आहे ते लागू केली. त्यावेळेस लागू करत असताना जी 2005 ची जी योजना लागू झाली त्याच्यानंतर आता जवळपास 17 वर्षाचा कालखंड त्याच्यामध्ये लोटलेला आहे. म्हणून माध्यमामधून जाणीवपूर्वक पत्रकार देखील आपल्याला प्रश्न विचारतात की आताच तुम्ही या पेन्शनच्या आंदोलनाची तीव्रता का वाढवली. आपल्याला सांगू इच्छितो, माध्यम देखील दखल कधी घेतात ज्यावेळेस लोक मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरतात. कारण आपल्याला माहिती आहे भारतामध्ये जयप्रकाश नारायणांनी जी चळवळ चालवली होती त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी जे आहे ते उद्गारलं होतं की जब सडके खामोश हो जाती है, जब सडके खामोश हो जाती है तो संसद आवारा बन जाती है. आणि आपल्या बाबतीत तेच झालं. आजपर्यंत आपण सडकावरती किंवा रस्त्यावरती जास्त संख्येनं उतरलो नव्हतो, वेगवेगळ्या गटातटाने उतरलो होतो, पण ही पहिली वेळ आहे मित्रो की राज्यामध्ये जवळपास 18 लाख कर्मचारी केवळ एका मागणीसाठी, मग भलेही ते जुन्या पेन्शन मध्ये असतील स्वतः किंवा नवीन पेन्शन मध्ये असतील, ते सर्व एका जुटीनं या ठिकाणी उतरलेले आहेत. त्यामुळं माध्यमांचं, सरकारचं आणि सर्व यंत्रणांचं आणि विशेषतः जनमानसाचं लक्ष या मोर्चाकडे किंवा संपाकडे जाण्याचं कारण हे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे की आपण याबाबत उलटसुलट अशी चर्चा केली जाते की या कर्मचाऱ्यांना पेन्शन दिल्यानंतर राज्य दिवाळखोरीमध्ये निघेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या डिसेंबरमध्ये ज्यावेळेस अधिवेशन झालं त्यावेळेस माननीय वित्तमंत्री जे आहेत त्यांनी ठासून ठणकावून सांगितलं सभागृहामध्ये की जुनी पेन्शन जर दिली तर राज्य दिवाळखोरीत जाईल आणि मी छातीला माती लावून सांगतो की जुनी पेन्शन योजना देता येणार नाही. पण 23 तारखेला दिलेलं विधान 25, 26 आणि 27 तारखेला 1.5 लाख कर्मचाऱ्यांचा मोर्चा आपण ज्यावेळेस विधान भवनावरती घेऊन गेलो, 16 किलोमीटर पायी मी स्वतः त्या मोर्चामध्ये होतो हे देखील मी त्या ठिकाणी नमूद करतो. आणि आपण ज्यावेळेस हा मोर्चा नेला त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांची भाषा बदलली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत. आता आपण सर्वजण शासकीय यंत्रणेत काम करतात, तत्वत सकारात्मक या शब्दाला किती अर्थ असतो आपल्या सर्वांना चांगला शब्दच्छेद माहिती आहे. पण त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस हे अधिवेशन सुरू झालं आणि संप समन्वय समितीशी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली या चर्चेच्या दरम्यान सुद्धा त्यांनी निवेदन देताना सभागृहामध्ये सांगितलं की 1,10,000 कोटीचा बोजा राज्याच्या तिजोरीवरती जे आहे ते पडेल. यामध्ये मुळामध्ये ही आकडेवारी जी काही आहे ती फसवी आहे, खोटी आहे, या अर्थानं खोटी आहे. कारण दुसऱ्या 2 दिवसानंतर 9 तारखेला ज्यावेळेस त्यांनी बजेट स्वतः जे आहे ते सादर केलं त्याची आकडेवारी आपल्या समोर जे आहे ते आलेली आहे. त्यात एक चार्ट फिरतो बघा मीडियामध्ये जे आहे त्या चार्टमध्ये शासन असं सांगतं की 23-24 जे काही अर्थसंकल्पीय बजेट आहे यामध्ये केवळ 11% हा खर्च हा पेन्शनवरती होणार आहे, 24% खर्च हा वेतनावरती होणार आहे आणि उर्वरित जे काही 10% खर्च आहे तो व्याजावरती होणार आहे. पण माननीय वित्तमंत्री आकड्यांचा क्षण करण्यामध्ये इतके पटाईत आहेत. आपण सर्वांनी त्यांचा सिंचन घोटाळ्यावरचा अभ्यास सर्वांनी अभ्यासलेला आहे, त्यानंतर काय झालं त्या घोटाळ्याचं हे देखील माहिती. म्हणजे आकडे आपल्याला पाहिजे तसे प्रेझेंट करायचे, फिरून फिरून मांडायचे, त्यामध्ये ते पटाईत आहेत. त्यांनी असं सांगितलं की जवळपास ज्याला आपण म्हणतो की 70% खर्च हा वेतनावरती आणि पेन्शनवरती जाईल. म्हणजे ते सांगण्याचं कारण देखील आपल्या त्यामागची गेम लक्षात घ्या की हा खर्च ज्यावेळेस सांगितला जाईल 18 लाख कर्मचारी म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या कुठेतरी 9 किंवा 10% आहे आणि जनमानसामध्ये एक प्रक्षोभक उसळला पाहिजे की हे कर्मचारी जे पेन्शन मागताय त्यामुळे राज्य दिवाळखोरीत जाईल, यांना कशाला पेन्शन द्यायचं. मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही आम्ही प्रत्येक जण बहुजन समाजातली पहिली पिढी आहे जी उच्च शिक्षण घेऊन असेल, शिक्षण घेऊन असेल, नोकऱ्यांमध्ये आलेली आहे. प्रत्येकाला आपला मुलगा सरकारी नोकरीमध्ये असावा वाटतो, जावाही सरकारी नोकरीमध्ये असावा वाटतो. मग सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत समाज कधीच विरोधात जाणार नाही हे माझं ठाम मत आहे. कारण प्रत्येक त्या ठिकाणचा जो व्यक्ती आहे
शेतकरी आपले काम पाहतो. कोविडच्या कालावधीमध्ये विशेषतः सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षकांनी जे झोकून देऊन काम केलेलं आहे ते सुद्धा सरकार पुढे आपण जे आहे ते माध्यमातून जे आहे ते आणलं पाहिजे. म्हणजे ही जी आकडेवारी खोटं सांगण्याचं काम चालू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 17 वर्षानंतर का कर्मचारी आक्रमक झाले. आजपर्यंत आपल्या 5 नंतरच्या लोकांनी थोडी आशा सोडून दिली होती. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये थोडीफार आंदोलन होत होती. खरं कौतुक केलं पाहिजे प्राथमिक शिक्षक जे आहेत जुनी पेन्शन हक्क संघटना आहे त्यांनी हा विषय महाराष्ट्रभर जो आहे तो जिवंत ठेवला आणि त्यांनी रस्त्यावरती आपल्याला येण्यासाठी जे आहे ते भाग पाडले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस 17 वर्षानंतर देशामधल्या राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, झारखंड सारखं राज्य असेल, आता झालेले हिमाचल असेल, पंजाब असेल, ही जी काही 5-6 राज्य आहेत ही राज्य आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रापेक्षा पाठीमागे असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी जी आहे ती जुनी पेन्शन योजना लागू केली. म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या जो काही प्रगत आहे ज्याला आम्ही 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जे आहे ते स्वप्न बघतोय आणि मोठमोठी भाषणं त्या ठिकाणी जे आहे ते घेतो आहोत. अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मनामध्ये सुद्धा एक कर्मचाऱ्यांमध्ये भावना झाली जर ही राज्य करू शकताय तर महाराष्ट्राला हे का अवघड आहे. आणि मित्र हो कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असो किंवा विरोधकात असो आपण दोघांचीही भूमिका पाहिलेली आहे. म्हणजे सब दोडे 12% विंदा करंदीकर जे म्हणतात तशीच अवस्था आहे. पण लोकशाहीमध्ये संघटित लोकांचेच प्रश्न सुटतात. ज्यावेळेस आपण रस्त्यावरती आलेलो आहोत येणाऱ्या कालखंडामध्ये निवडणुका येणार आहेत आपल्याला सुद्धा काही राजकीय भूमिका तुम्हाला मला माझ्या तुमच्या कुटुंबाला जो काही आपण कार्यक्रम दिलाय माझी पेन्शन माझी जबाबदारी माझी कुटुंब जबाबदारी जी दिली आहे ते सुद्धा येणाऱ्या काळात करावं लागेल. आज 7 दिवस झाले सरकार आपल्याकडं दुखूनही पाहायला तयारी नाही. आता आपली दिशाभूल अशी केली आहे मीडियामधून बातम्या येत असताना पाहिलं असेल की आम्ही मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पेन्शन त्या ठिकाणी दिलेली आहे. मित्रो ही पहिलीच मागणी होती आपली की आताची नाही. डिसेंबरचा 1.5 लाखाचा मोर्चा ज्यावेळेस सामोरे गेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांनी रात्री 8:30 सांगितलं की आम्ही केंद्राच्या धर्तीवरती हे लाभ देऊ. म्हणजे एनपीएस मध्ये हे लाभ ऑलरेडी होते त्यामुळे त्यांनी वेगळं असं काही दिलेलं नाही. आपण त्या निर्णयाचं स्वागतच करतोय कारण आपल्यापेक्षा जास्त गरज जी आहे ती आपल्या मयत कर्मचारी बांधवांच्या वारसांना त्या ठिकाणी पेन्शन मिळावी हीच त्या ठिकाणी असणार. पण येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपल्याला जुनी पेन्शन हा प्रमुख मुद्दा आहे. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की कर्मचारी संघटनेच्या 16-18 मागण्या आहेत पण मी खरंच कौतुक करतो विश्वास काटकर यांचं राज्य मध्यवर्ती संघटनेचे आणि या विविध संघटनांचे समन्वय जे आहेत त्यांनी देखील त्यामध्ये दबाव निर्माण केला आणि सांगितलं की जुनी पेन्शन या मुद्द्यावरती कसल्याही प्रकारची माघार होणार नाही आणि संप मागे घेतला जाणार नाही. म्हणून हा संप 7 दिवसापर्यंत आला. त्यानंतर पाठीमागचे जे अनुभव आपण जर पाहिले तर त्यानुसार जर आपण गेलो असतो तर कदाचित हा संप मुळीच निघाला असता. पण आज जे आपण 18 लाख संख्येनं जे कर्मचारी रस्त्यावर उतरलो त्यामुळे त्यांचा देखील त्या ठिकाणी जे आहे त्या भूमिकेला पाठिंबा मिळत असल्यामुळं ते जे लोक आहेत ते ठाम आहेत या निर्णयावर. म्हणजे जुनी पेन्शन योजना मिळण्याच्या संदर्भामध्ये किंवा या अनुषंगानं मीडियामध्ये चर्चा करत असताना जिथं आपली आंदोलनं आहेत प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी जाणीवपूर्वक विचारतात अर्थात त्यांचा वाईट दृष्टिकोन असं आपण कधीही म्हणणार नाही तर ते सुद्धा आपल्याला चाचपून पाहताय की खरंच या कर्मचाऱ्याला किती माहिती आहे. त्या भाड्यानं आणलेली जी काही राजकीय सभांच्या प्रचाराला जशी गर्दी असते तशी गर्दी आहे. त्यामुळे आपण देखील मित्रांनो वाचलं पाहिजे केवळ व्हॉट्सअपवरतीच नाही येणारे शासन निर्णय असतील तज्ञ लोकांचे काही आर्टिकल्स आले असतील आपण देखील त्याच्यामध्ये आपली जनजागृती जी आहे ती वाढवली पाहिजे. कुणी जर प्रश्न विचारला तर मला सांगता आलं पाहिजे पेन्शन कशासाठी आहे एनपीएसचे धोके काय आहे. एनपीएस आणि डीसीपीएस खरं पाहता एकाच खोट्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच्यामध्येही काही खूप आपल्याला मिळणार आहे अशा परिस्थिती नाही. फक्त हिशोब पाहता तर एवढी जमेची बाजू आहे दुसरा त्याच्यामध्ये काही देखील नाही. आणि दुसरा एक त्याच्यामधला जो आहे तो आपण वाक्य फोडून काढलं पाहिजे. बरीच राजकीय मंडळी किंवा आपली दिशाभूल करताना सांगतात की 2004 केंद्र सरकारने तत्कालीन केंद्र सरकार हे एका राजकीय पक्षाचं आपण नाव घेतलं तर भाजपाचं होतं त्यांनी पेन्शन केंद्रात बंद केली. पण ती पेन्शन बंद केल्यानंतर 31 ऑक्टोबरचा शासन निर्णय तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर कधीही वाचा प्रस्तावनेमध्येच नमूद आहे की हे केंद्र सरकारनं धोरण अवलंबलेलं राज्य सरकारांना विकल्प देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेलं नव्हतं. कुणीही तुम्हाला सांगितलं नव्हतं की ही पेन्शन रद्द करा आणि डीसीपीएस तुम्ही जे आहे ते अवलंब करा. या देशातलं एकमेव राज्य होतं पश्चिम बंगाल ज्याने आजपर्यंत ही नवीन पेन्शन योजना जी आहे ती स्वीकारली नाही. त्या ठिकाणी भलेही ते राज्य जे आहे आर्थिकदृष्ट्या मागास आहे पण आज देखील त्या राज्यामध्ये देशातलं एकमेव राज्य आहे ज्यानं जुनीच पेन्शन योजना लागू ठेवली. त्याचं कारण असं आहे की ही योजना कंपल्सरी नव्हती.
आपल्याला राजकीय दृष्ट्या असे लोक सांगतात केंद्राचा निर्णय होता राज्याला बंधनकारक होता म्हणून आम्ही ते केलं. राज्याचा वेतन आणि पेन्शनचा खर्च हे राज्याच्या तिजोरीतून चालतो मित्रांनो, हे देखील आपण लक्षात ठेवा. म्हणजे या चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवल्या जातात, कारण आपण अभ्यास करत नाही, कारण आपण त्या गोष्टीमध्ये पडत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळेच लोक त्यामध्ये वाचतील अशीही भाग नाही, पण किमान ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांनी तर ते वाचलं पाहिजे, लोकांपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. कारण हा सातवा दिवस आहे, जसा जसा संप पुढे पुढे जाईल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बदनाम केलं जाईल, जनमानसामध्ये आपली प्रतिमा मलिन केली जाईल. एवढे पगार घेतात, एवढी कमाई आहे, वर कमाई आहे, आपण बातम्या ऐकताय आता सगळ्या गोष्टीमध्ये. तर ही आपली बदनामी करत असताना देखील आपल्याला संयम न ढळू देता आपल्याला या गोष्टीचा प्रतिकार कसा करता येईल, राज्य सरकारवरती वेतनावरती बोजा कसा येणार नाही, या अनुषंगानं जे आहे ते मांडणी त्या ठिकाणी जे आहे ते करावी लागेल. तरच खऱ्या अर्थानं आपण हा लढा जो आहे तो पुढे घेऊन जाऊ शकतो आणि जिंकू शकतो. नाहीतर आपलं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बाबतीत जी काही दिशाहीन तो संप त्या ठिकाणी झाला आणि त्याचं बलीत देखील आपण पाहताय, तशी अवस्था होऊ नये यासाठी जे आहे जे जे नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते करण्यासाठी गोष्टी सांगेल त्या याच्यामध्ये जे आहे ते आपण सहभाग असला पाहिजे. बऱ्याच मंडळींच्या बाबतीमध्ये मनामध्ये भीती आहे की राज्य सरकारने मेस्मा कायदा आणलेला आहे. मला तुम्ही सांगा, फेब्रुवारी 2022 पर्यंत जो मेस्मा कायदा जो आहे हा मेस्मा कायदा अस्तित्वात होता, किंवा फेब्रुवारी 2023 यामध्ये तो कायदा पुनर्जीवित करायचं काम विधिमंडळानं केलं. आणि दुर्दैव आहे, ज्या दिवशी त्या मेस्मा कायद्याचं विधेयक विधिमंडळामध्ये संमत करण्यात आलं एकाही राजकीय पक्षानं त्या विधेयकाला विरोध केला नाही. म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, हे दोन्ही कर्मचाऱ्यावरती म्हणजे कृती करण्याच्या विरोधात किंवा ऍक्शन घेण्याच्या संदर्भात एकत्र आहे, कुणीही त्या विरोधका विधेयकाला जे आहे ते विरोध केला नाही. जरी तो मेस्मा कायदा आणलेला असला, हा मेस्मा कायदा ज्यावेळेस कर्मचाऱ्यांवरती अशा प्रकारची जी आहे ती कारवाई करायची असते इमर्जन्सी सर्व्हिसेस ऍक्टमधून, त्यावेळेस 18 लाख कर्मचाऱ्यांनी 3 महिने अगोदर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नोटीस त्या ठिकाणी सरकारला जी आहे ती दिली गेलेली आहे. आणि मग एवढ्या सामूहिक गटावरती तुम्हाला कारवाई जर करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सरकारला देखील ती सोपी गोष्ट नाही, कारण ही संख्येनं जास्त आहे. ही देखील आपण बाब जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला नोटिसा देतील, पत्र देतील. आता कुलते साहेबांचं आपण ऐकताय, राजपत्रित अधिकारी महासंघ देखील 28 तारखेपासून त्यामध्ये प्रत्यक्षरित्या संपात येतोय, त्यांनी देखील सांगितलेलं आहे नोटिसा फक्त घ्या, त्याला लेखी किंवा तोंडी उत्तर देऊ नका. कारण ज्यावेळेस संप मिटला जाईल, संप मागे घेतला जाईल, जिथलं नेतृत्व जे आहे त्यांच्याकडून पहिली अट टाकली जाते की या संप कालावधीमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याची सेवा खंडित होणार नाही, वेतनावरती कुठलीही टाच येणार नाही, तरच आम्ही पुढे चर्चेला जे आहे ते तयार होऊ. आणि हे होत असतं, 54 दिवसाचा संप राज्य मध्यवर्ती संघटनेने केला होता, म्हणून तुम्हाला मला जो डीए मिळतो आज केंद्र शासनाशी करार करून केलेला डीए हा 54 दिवसाच्या संपामुळे मिळतो. प्राध्यापकांना मिळणारे वेतन हे 71 दिवस, 44 दिवस, 13 दिवस आणि 16 दिवस अशा 4 वेतन आयोगाचे वेगळे संप केले, म्हणून प्राध्यापकांना एवढं वेतन आणि बाकीच्या सेवासाठी जे आहे ते मिळतात, जे कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला मला जे आहे ते संघर्ष करावा लागेल, आपल्याला सुद्धा रान उठवावं लागेल. जर मेस्मा कायदा कर्मचाऱ्यांसाठी आहे तर राज्याच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्री कृषी असेल, उच्च शिक्षण मंत्री असतील, रोजगार हमीचे असतील किंवा आरोग्य मंत्री असतील, राज्य संकटात असताना, जूनचा पिरियड असताना, शाळेच्या ऍडमिशन्स असताना, शेतकऱ्यांचा पेरणीचा हंगाम असताना हे मंत्री सुरत मार्गे गुवाहाटीला जातात, मुक्काम करतात, हॉटेलमध्ये राहतात, यावेळेस मेस्मा कायदा का नाही, हा देखील तुम्हाला. मेस्मा कायद्याची जबाबदारी किंवा वहन करण्याची जबाबदारी ही फक्त कर्मचाऱ्यांचीच नाही तर राज्यातल्या प्रत्येक घटकाची आहे. ते सेवक म्हणतात स्वतःला, त्यांच्या पेन्शनवरती आपले बरेच बांधव जे आहेत ते प्रश्न उठवतात. कुठल्याही आमदाराला किंवा खासदाराला मिळणारी पेन्शन ही कुठल्याही नियमाद्वारे कायद्याद्वारे स्थापित नाही. उलट 1982 ची आपल्याला मिळणारी सेवा निवृत्ती वेतन हा शब्द लक्षात घ्या मित्रो. पेन्शन हे इंग्लिशमध्ये ठीक झालं, त्याचं मराठीत आहे सेवा निवृत्ती वेतन. वेतनचा अर्थ आहे दिलेल्या कामाचा मोबदला. आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा जस्टिस नकारात त्या मॅटरमध्ये सांगतात की एखाद्या मालकानं त्याच्या गुलामाला किंवा मजुराला दिलेलं हे काही बक्षिशी किंवा दानपत्र नाही, तर हे सेवानिवृत्ती वेतन म्हणजे त्याला त्याच्या सेवा कालामध्ये त्याने केलेली इमानी इतमानी जी सेवा आहे त्याच्या वृद्धापकाळात सन्मानानं आयुष्य व्यतीत करता यावं यासाठी दिलं जाणारं उपदान आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे सेवानिवृत्ती वेतन 1982 आणि सेवेचा अंश राशी करून 1984 ची आपली जी फॅमिली पेन्शन आहे या दोन्ही योजना या विधिमंडळानं स्थापित केलेल्या.
1972 ला सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल आला, म्हणून केंद्र सरकारच्या तुमच्या माझ्या कर्मचारी बांधवांना 1972 पासून पेन्शन होती. 10 वर्ष आपल्याला संघर्ष करावा लागला. 1982 ला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पेन्शन जी आहे ते लागू झाली. आणि ही 82 आणि 84 जी पेन्शन आहे, ज्यावेळेस रद्द करण्याची वेळ आली, तत्कालीन जे काही सरकार होतं महाविकास आघाडीत म्हणजे महाआघाडीचं त्यावेळेचं, त्यांनी ज्यावेळेस 2005 मध्ये निर्णय घेतला, हा निर्णय केवळ एका मंत्रिमंडळातल्या निर्णयाच्या आधारित आहे. 1982 आणि 84 कायदा आजही विधिमंडळामध्ये रद्द करण्यात आलेला नाही, ही बाब तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पाहिजे तशा सोयीचे हे तोडमोड करतात, त्याला लिगली चॅलेंज द्यायचा प्रयत्न केला की माननीय न्यायालयाकडून सुद्धा सांगितलं जातं की हा वेतनाचा आणि ह्याचा खर्चाचा विषय असल्यामुळे राज्य सरकारने निर्णय घ्यावा. ज्यावेळेस आम्ही वेलफेअर स्टेट म्हणतो, कल्याणकारी राज्य म्हणतो, त्यावेळेस नफा आणि तोटा याच्यावरती कल्याणकारी राज्य चालत नाही. कारण या पेन्शनवरती जर खर्च नाही केला, या लोकांचं वृद्धापकाळातलं आयुष्य जर व्यतीत सन्मानानं होणार नसेल, हे लोक जर वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त असतील, या लोकांचं येणारा काळ जर सुद्धा राहणार नसेल, तर या सध्याच्या कालखंडामध्ये हे लोक ज्या कामावरती ते आहेत त्या कामावरती निष्ठा ठेवतील का, ते काम इमानितपणे त्या ठिकाणी जे आहे ते करतील का, हा देखील प्रश्न तुम्ही आम्ही जे आहे ते विचारला पाहिजे. म्हणून मित्र हो, आधीचा वेळ झालाय, तुम्ही ऐकून घेतलं आम्हाला, पण या संपामध्ये प्रत्यक्षपणे प्रत्येक घटकाने सहभागी व्हावी ही भावना पहिल्यांदा मी म्हणेन महाराष्ट्रातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे. कुणी घाबरायला तयार नाही, भिवायला तयार नाही, मागे हटायला तयार नाही. आणि हे कशाचं प्रतीक आहे, तर निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये सरकारला या संदर्भात निर्णय घ्यावाच लागणार आहे. मग भलेही ते इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून घेतील किंवा आणखी कुठल्या गोष्टीसाठी घेतील, पण किमान आपण महेत कर्मचाऱ्यांच्या बांधवांसाठी रस्त्यावरती उतरलो, आपली तुमची माझी सामाजिक जबाबदारी म्हणून आपण उतरलो, म्हणून तो पहिला निर्णय तरी किमान आपण पदरामध्ये पाळून घेऊ शकलो. डिसेंबरला घोषणा करतात, मार्चच्या अर्थसंकल्पात त्यावरती बोलत नाहीत वित्तमंत्री, आणि ज्यावेळेस संप आयोजित केला जातो त्यावेळेस सांगतात मी आता तुम्हाला फॅमिली पेन्शन देतो. मंत्रिमंडळात निर्णय, 3-3 महिने लोकांना व्हेंटिलेटरवरती त्या ठिकाणी जे आहे ते ठेवलं जातं. आणि या अनुषंगानं सानुग्रहदान असेल, उपदान, ग्रॅच्युटी असेल, फॅमिली पेन्शन असेल, आणि मूळ प्रश्न जो आहे तो जुनी पेन्शन, या अनुषंगानं आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये अधिक हा लढा जो आहे तो तीव्र करावा लागणार आहे. आणि हे तीव्र करत असताना प्रत्येक घटकाचा सहभाग त्यामध्ये जे आहे ते असणं आवश्यक आहे. आणि नाहीतर आपण जर येणाऱ्या कालखंडात कारवायांना घेऊन किंवा इथून जर तुटत गेलो, संख्या जर आपली कमी होत गेली, तर मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये सरकार हा संप मोडून काढेल हे देखील मी तुम्हाला जे आहे ते सांगतो. त्यामुळं तुम्हाला मला प्रत्येकाला जोपर्यंत वरून आदेश या संघटनात्मक कोर्स येत नाही, तोपर्यंत या ऍक्टिव्हिटी दररोजच्या दररोज ज्या आहे ते कराव्या लागणार आहे. तर या अनुषंगाने जी काही मांडणी मला वाटलं की आपण हे सांगितलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे, ते सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आपली काही मतं असू शकतात, आपले सुद्धा काही आयडियाज असू शकतात, पण आपल्याला एकच आहे की आपल्या सर्वांचं ध्येय किंवा उद्दिष्ट एकच आहे की आपल्याला जुनीच फॅमिली पेन्शन आणि कुटुंब निवृत्ती वेतन ही योजना जी आहे ती लागू करून घ्यायची आहे. या संपामध्ये आपण प्रत्यक्षपणे पहिल्या दिवसापासून सहभागी आहात, त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा आम्ही जे आहे ते वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण आपण एखादा निर्णय झाल्यानंतर त्याचे फायदे किंवा फळं चाकत असताना मी सुद्धा त्या प्रक्रियेचा कुठेतरी भाग होतो, हे मानसिक समाधान तरी आयुष्यभर आपल्याला कुठेतरी राहील, या भावनेतून आपण सर्वजण जे आहे ते एकत्र आलेलो आहोत. तर सर्वांना पुन्हा एकदा आपल्या या संपामध्ये सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो.